नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉबगुरू आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद जळगावनं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती किती अर्ज आलेले पदानुसार माहिती सांगितलेली आहे ऑफिशियल माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो इतर जिल्हा परिषदांमध्ये तुम्ही अप्लाय केलेला असेल तर तुम्ही तुमच्या झेडपीच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करा वेबसाईटवरती अर्जांची संख्या आलेली आहे का नसल आली तर मित्रांनो जशी प्रसिद्ध होईल तशी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्येही सांगा तुमच्या झेडपीची अशी ऑफिशियल वेबसाईटवरती माहिती आली आहे का तर आपण सर्वात अगोदर जळगाव जिल्हा परिषदची जी माहिती त्यांनी दिलेली आहे वेबसाईटवरती ती पाहूयात आणि इतर जिल्हा परिषदांची नंतर शेवटी माहिती आपण बघूयात तर पहा मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर इथं जळगाव जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस टॅबमध्ये पदनी आहे प्राप्त उमेदवारांची संख्या अशा पद्धतीने इतर झेडपींच्या वेबसाईटवरती देखील हळूहळू मित्रांनो त्यांच्या सर्व माहिती अपलोड होतील याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर एक याची पीडीएफ फाईल मित्रांनो डाउनलोड होईल पहा या ठिकाणी लिहिलेलं आहे रिक्रुटमेंटबद्दलचा काउंट त्यांनी दिलेला आहे आणि याच्या अगोदरच्या ही व्हिडिओमध्ये आपण जी न्यूजपेपरमध्ये मित्रांनो न्यूज आलेली होत्या त्यामध्येही मित्रांनो हीच माहिती होती तर अशा पद्धतीने मित्रांनो ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या काउंट आहे तो देखील तुम्ही पाहू शकता मागचे व्हिडिओ किंवा याच्यानंतर आपण पाहूयात की इतर जिल्हा परिषदांच्या पेपरमध्ये न्यूज जे आलेले आहेत त्याची माहिती देखील पाहूयात तर जळगाव जिल्हा परिषदसाठी पहा मित्रांनो ग्रामसेवकसाठी अकरा हजार आठशे सदोतीस अर्ज आलेले आहेत हेल्थ सुपरवायझरसाठी पंचवीस अर्ज आलेले आहेत त्यानंतर ए एन एम आरोग्य सेविकासाठी एक हजार तेहतीस अर्ज आले आहेत हेल्थ वर्कर मेलसाठी फक्त एकशे ते बत्तीस अर्ज आलेले आहेत हेल्थ वर्कर मेल जे हंगामी फौरणी कर्मचारी सा, असतात त्यांच्यासाठी मित्रांनो चार हजार एकसष्ट अर्ज आलेले आहेत फार्मसी ऑफिसरसाठी एकोणीसशे एक अर्ज आलेले आहेत लॅबोरेटरी ले टेक्निशियनसाठी तीनशे सात अर्ज आलेले आहेत आणि मित्रांनो ही पीडीएफ जे ऑफिशियल वेबसाईटवरती आहे बरं का म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये हे जे अर्ज आलेले आहेत हे फायनल अर्ज असणार आहेत म्हणजे ऑफिशियल माहिती आहे मित्रांनो ही सर्व त्यानंतर एक्सटेंशन ऑफिसर अॅग्रिकल्चर म्हणजे पंचायत अधिकारी जो असतो तीनशे चौऱ्याण्णव पंचायत नाही अॅग्रिकल्चर तो जे विस्तार अधिकारी आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी अॅग्रिकल्चर एक्सटेन्शन ऑफिसर सिनियर असिस्टंटसाठी मित्रांनो म्हणजे कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक जे पद असतं त्यासाठी दोन हजार सव्वीस लाईफस्टॉक सुपरवायझरसाठी सहाशे चौतीस ज्युनियर अकाउंट ऑफिसरसाठी एकशे एकतीस सिनियर असिस्टंट अकाउंटसाठी दोनशे बासष्ट ज्युनियर असिस्टंट अकाउंटसाठी बेचाळीस ज्युनियर असिस्टंटसाठी दोन हजार तीनशे चौदा सुपरवायझर जे अंगणवाडी प्रेवेक्षक असतात त्यांसाठी चौदाशे सत्याहत्तर ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल वर्क्स रुरल वॉटर सप्लायमध्ये तीन हजार नऊशे चव्वेचाळीस सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट जे आहेत त्यांच्यासाठी तीन हजार सातशे सत्तावीस असे मिळून चौतीस हजार दोनशे सत्तेचाळीस अर्ज जळगाव झेडपीसाठी आलेले आहेत आणि वेबसाईट वरती त्यांनी माहिती दिलेली आहे इतर जिल्हा परिषदांची जशी माहिती प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत शेअर मित्रांनो केली जाईल किंवा तुम्ही चेक करत राहा कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो ज्या जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईट वरती अशा पद्धतीने काउंट आलेला आहे त्यांनी जेणेकरून सर्वांना याची माहिती मित्रांनो समजेल आता मित्रांनो जे न्यूज पेपरमध्ये या ठिकाणी न्यूज आलेले आहेत त्यानुसार बाकी राहिलेले जिल्हा परिषदांची माहिती आपण पाहूयात तर पहा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आरोग्य विभागाच्या चारशे बत्तीस पदांसाठी अठरा हजार अर्ज आलेले आहेत आता पदानुसार मित्रांनो ठिकाणी मी माहिती सांगत नाही ही सर्व माहितीची तुम्हाला लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतोय तिथून तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पहा जिल्हा परिषद मध्ये अकोलासाठी किती अर्ज आलेले आहेत दोनशे चौऱ्याऐंशी पदांसाठी मित्रांनो सोळा हजार अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर झेडपीमध्ये सातशे अठ्ठावीस जागांसाठी छत्तीस हजार अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदसाठी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आपण चव्वेचाळीस हजार सातशे सव्वीस अर्ज झालेले आहेत बाकीचे हे जे सर्व मित्रांनो माहिती जी प्रसिद्ध झालेली आहेत ते ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही पाहू शकता अजून मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती जशी दुसऱ्या जेडपीची माहिती होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा मित्रांनो तुम्हाला सध्याच्या जिल्हा परिषद पदभरतीसाठी आणि आरोग्य विभाग पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो त्यांचं नवीन पुस्तक पाचवी आवृत्ती नवीन पुस्तक जे आहे ती प्रसिद्ध केलेलं आहे ज्यामध्ये मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक आहे याच्यामध्ये मित्रांनो जिल्हा परिषदचा जो आरोग्यसेवक आरोग्य सेविक या पदांसाठी मित्रांनो सिलॅबस नवीन आय बी पी एसचा आलेला आहे नऊ मे दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार त्याच्यामधून मित्रांनो सर्वोच्च सर्व नवीन सिलॅबसचा त्यांनी समावेश केलेला आहे टी सी एस आय बी पी एस मार्फत आरोग्यसेवक पुरुष महिला तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतर सर्वच पदांसाठी उपयुक्त असं पुस्तक आहे शंभर टक्के मित्रांनो आयबीपीएसचा जो पॅटर्न आहे आरोग्यसेवक पुरुष आणि महिलांसाठीचा तो याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तशा पद्धतीने या पुस्तकाची रचना त्यांनी केलेली आहे आरोग्य विभागाच्या मागील परीक्षेत सर्व तांत्रिक प्रश्न याच पुस्तकातून मित्रांनो आतापर्यंत आलेले आहेत पाच हजार दोनशे प्लस तांत्रिक वनलायनर प्रश्नांचा देखील त्यांनी समावेश करून दिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्नांमध्ये पैकी, पैकी गुण घेण्यासाठी हे पुस्तक महत्वाचं आहे आरोग्य विभागातील गटकं आणि डच्यामधील जी पदं आहेत गटकं मध्ये मित्रांनो त्यामधील सर्वच तांत्रिक पदांसाठी देखील उपयुक्त आहे जसं की मित्रांनो दूरध्वनीचालक असेल सिपाया असेल ड्रायवर असेल या देखील पदांसाठी तुम्ही हे तांत्रिक पदांसाठी हे पुस्तक वापरू शकता तर मित्रांनो विजयपद पब्लिकेशन पुणेयनचं हे पाचवी आवृत्तीचं प्रसिद्ध झालेलं पुस्तक प्रत्येक बुकस्टोरमध्ये उपलब्ध झालेलं आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता धन्यवाद